Hello students, today we will discuss new point, the feasible solution in linear inequations. Now suppose we draw the graph in this way and the common solution of these two lines are in origin side. But we have to give an x is greater than 0 and y is greater than 0. That is the production or non-negativity. Then the feasible solution set lies in only first quadrant, or a solution set, common solution set lies in first quadrant, which is called as the feasible solution set. Suppose O, A, B, C. Now this part shaded first, or common solution lies in first quadrant, is called as the feasible solution. Now this solution set is bounded feasible solution set. Suppose the feasible solution set opposite to origin then suppose here we take A, B and C. Now these are the corners lies on the feasible solution set. Now such a type of feasible solution set is not bounded, which is the unbounded here infinitely solution set. We check in LPP, we find the maximize or minimize value at that point and verify the given LPP is maximize or minimize, find maximum profit and minimum cost. We have a feasible solution set and it is a condition that it is not convex. It is non-convex. It is not a point that it is a corner cut. असा फिजिबल सोल्यूशन येता कामा नये, किंवा या पद्धतीचा फिजिबल सोल्यूशन आला इथे एक पॉइंट घेतला इथे एक कट होऊ शकतो. अशा पद्धतीचा आला तरी या ठिकाणी अलाउड नाही. तर फिजिबल सोल्यूशन सेट मध्ये कुठेही दोन पॉइंट घेतले तर ते जोडल्यानंतर याचा कॉर्नर जो आहे तो कट होता कामा नये. तर अशा पद्धतीने आपण एग्जांपल सोडवणार आहे एक्सरसाइज 7.2. Questions I exercise 7.2, find the feasible solution of the following inequations. If the don inequation dililet, ek greater than or equal to, ek less than or equal to I, this rai y is greater than or equal to 1, x and y both are positive. If doni kai dililet, positive. Je pahili step apli kai, write the following equation in equality form. 3x plus 4y is equal to 12. Second, 4x plus 7y is equal to 28. Third, y is equal to 1 and these are non-negativity, x is equal to 0. These two last dilele, the answer is that x and y are not positive, which lies in first quadrant. The table already मी तयार केले आहे नेहमी प्रमाणे. Equation of line first 3x plus 4y is equal to 12. First line y ची किंमत 0 घेतो सुरुवातीला, 3 ची किंमत किती येते 4, x ची 0 घेतली 3, म्हणजे हा ए पॉइंट मिळाला 0 40, b 03. आता याचं साइन जे आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हटल्यानंतर याचा रिजन जो आहे नॉन ओरिजिन साइड, कारण झिरो सॅटिस्फाय होत नाही. तर झिरो घेतला, झिरो इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12, म्हणजे अपोजिट टू ओरिजिन साइड. दुसरं इक्वेशन आहे 4x प्लस 7y इज इक्वल टू 28. परत इथं आपण
वाय ची किंमत 0 घेतली, एक्स ॲक्सिस वरचा पॉईंट काढतो आहे, वाय कोऑर्डिनेट 0 7, एक्स इज इक्वल टू 0 घेतलं, 4 म्हणजे सी पॉईंट मिळाला 7 0, डी पॉईंट मिळाला 0 4. इथं काय इनइक्विटी, ले साईन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू, इथं ओरिजिन साईड तिसरं एक इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू 1. आता ही लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे, म्हणजे याच्यावरचे पॉईंट काढायचे नाही, पॅरलल टू एक्स एक्स वाय ॲक्सिस, सॉरी वाय इज इक्वल टू 1 पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट वाय इज इक्वल टू 1. परत याचं साईन काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे हे देखील नॉन ओरिजिन साईड. सुरुवातीला अशा पद्धतीनं टेबल तयार करायचं, आणि आता ग्राफ जो आहे तो पॉईंट प्लॉट करायचे ए बी, त्याच्यानंतर सी डी आणि दुसरी लाईन. आता एचे कॉर्डिनेट्स आहेत ए 4 0, बी 0 3, हा बी झाला, तर कॉमन सोल्युशन आत्ताच दाखवत नाही, शेडेड पोर्शन ओरिजिन हे नॉन ओरिजिन साईड आहे, म्हणजे इथं फक्त डायरेक्शन दाखवतो या पद्धतीनं. दुसरी लाईन कुठली पॉईंट सी 7 0, आणि 0 4 पॉईंट सी डी, याला L1 म्हणू आहे, L2 लाईन, L1 L2 L3 आणि तिसरी लाईन वाय इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 1 थर्ड लाईन L3. आता यातल्या दोन लाईन ज्या आहेत, या लाईनचा अपोजिट ओरिजिन साईड आहे, फक्त या लाईनचा ओरिजिन साईड आहे, आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये जेवढा पोर्शन येतो तेवढाच आपल्याला शॅडेड करायचा आहे. तिन्ही लाईनने आता इथं नवीन पॉईंट देऊया आपण पी क्यू, इथला डी आहे आणि इथला बी आहे, म्हणजे पी क्यू डी बी हे काय झालं फिजिबल सोल्युशन. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि तिन्ही लाईनने बाउंड केलेला जेवढा पोर्शन आहे त्याला म्हणायचं फिजिबल सोल्युशन. जे अजून LPP आपण स्टार्ट केलं नाही. आता LPP म्हणजे काय, याच्या कॉर्नर च्या पॉईंटला जे मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज फंक्शन दिले ते व्हॅल्यू काढायचे आणि त्याच्यावर कन्क्लुजन काढायचं. तर पुढचं एक्झाम्पल जे आहे ते याच पद्धतीचं आहे, एक्स प्लस 4 y इज इक्वल टू 24, 3 x प्लस y इज इक्वल टू 21, अँड एक्स प्लस y इज इक्वल टू 9, x इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं परत पहिली लाईन एक्स प्लस 4 y इज इक्वल टू 24, वायचा कॉर्डिनेट 0, एक्सचा 24, हा 0 घेतला, याचा 6, म्हणजे 24 0 आणि 0 6.
एल वन लाइन वरचे पॉइंट मिळाले. दुसरी लाइन आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू 21. परत वाय कॉर्डिनेट 0 घेतला 7 7 0, एक्स कॉर्डिनेट 0 घेतला 21 0 21. थर्ड लाईन आहे एल वन एल टू एल थ्री आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 एल थ्री 0 9, म्हणजे 9 0 आणि 0 9. याला नावं देऊ आपण ए बी सी डी ई एफ. आता यांचे साईन जे आहे ते हे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, हे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, तिन्ही लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, म्हणजे ओरिजिन साईड. हे सगळं प्रॅक्टिकल वर्क आहे. आता ग्राफ एक इथे 24 0. आता इथं स्केल 3 घेतलं आहे बघा, ग्राफ पेपर मी अगोदर तयार केला आहे. ग्राफ बसणार नाहीमुळे 1 युनिट बरोबर 3 सेंटीमीटर या पद्धतीने स्केलचं. बी किती आहे 0 6 आहे, बी 0 6 बी त्याच्यानंतर दुसरी लाईन याला एल वन म्हणूया. एल टू लाईन 7 0 6 इथं 7 येईल, सी डी 0 21. एल टू तुम्ही नावं लिहिली तरी हरकत नाही, इक्वेशन जे एल टूचं आहे ते लिहायला हरकत. पुढचा पॉईंट आहे ई 9 0, हा ई आणि 0 9 हा एफ. लाईन एल थ्री, तर तिन्ही लाईन ज्या आहेत त्या त्याचा कॉमन सोल्युशन सेट जो आहे तो ओरिजिन साईडला आहे, त्यामुळं आणि त्याच्याबरोबर एक्स अँड फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स अँड वाय आर पॉझिटिव्ह मर्यादा आहेत फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला फिजिबल सोल्युशन सेट. हे ह्या ओ घेतला आपण, हा सी पॉईंट, इथं पी लिहू आहे क्यू आणि बी ओ सी पी क्यू ओ सी पी क्यू. आणि हा कसा मिळाला, बाउंडेड आहे, पहिला देखील बाउंडेड होता. तर अशा पद्धतीने याला काय म्हणायचं, फिजिबल सोल्युशन सेट. पुढच्या पिरियडला आपण एल पी पी म्हणजे काय आणि कशा पद्धतीने, आता हे बेस जर जमला तुम्हाला त्याच्यापुढे एल पी पी काढणं, ह्या यांचे पॉईंटचे कॉर्डिनेट जे आहेत त्याला फक्त व्हॅल्यू काढायच्या. नेक्स्ट पिरियडला आपण एल पी पीची एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, थँक्यू.